गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेला तरी चालेल चालेल। या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे। आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि आज तुम्हा तमाम शिवसैनिकांची शिवसेना। दसरा मेळावा 24 ऑक्टोबर आझाद मैदान सायंकाळी 5 वाजता। मित्रो आपण हा टीझर पाहिला असेलच, या टीझरवरून आपल्याला कल्पना आली असेल की दसऱ्याला 2 मेळावे होणार आहेत, एक शिवाजी पार्कवरचा उद्धव ठाकरे यांचा आणि दुसरा आझाद मैदानावर आझाद सैनिकांचा म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा। शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत हे आपल्या सगळ्यांना एव्हाना गेल्या वर्षभरात 1.5 वर्षात कळलेलं आहे। पण या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या 16 आमदारांवर टांगती तलवार आहे आणि लवकरच ते अपात्र होतील, त्यामुळे या आमदारांची चिडचिड सुरू झाल्याचं आपल्याला जाणवतं आहे। स्वतः एकनाथ शिंदे यांची चिडचिड सुरू असल्याचं जाणवतं आहे असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे। कॅबिनेट बैठकीच्या आधी गुरुवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संजय शिरसाट यांची झालेली हमरीतुमरी ही ह्या चिडचिडीचं उत्तर आहे का? तर असे अनेक प्रश्न आणि उदाहरणं आपल्याला सांगता येतील। पण या सगळ्या गोष्टी घडत असताना मी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे या व्हिडिओतून, आणि ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट एकनाथ शिंदे यांना एका व्यक्तीने एका शक्तीने असं सांगितलेलं आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। हा नेमका मामला काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय तुमचं आवडतं अचूक बिनधास्त थेट निर्भीड असं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र। मित्रहो आपण या दसरा मेळाव्याचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत आणि या दसरा मेळाव्याला 2 मोठे नेते म्हणजे उद्धव ठाकरे काय बोलणार आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना नेते पदाधिकाऱ्यांना आहे, तशी तुम्हा आम्हाला माध्यमांमधल्या लोकांना किंवा चिकित्सक लोकांनाही आहे। तर एकनाथ शिंदे या ज्या भाजपबरोबर आहेत त्या भाजपचा अजेंडा एक आहे। गोष्ट काही असू दे, म्हणजे अगदी घरातलं हळदी कुंकू असलं तरी त्याचा इव्हेंट असा करायचा की ज्याच्याकडे दुनियाभरचा मीडिया आकर्षित झाला पाहिजे आणि त्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे। आणि आता तर आज हा जो टीझर आलेला आहे, तुम्ही हा टीझर पाहिलेला असेल जो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला, हा टीझर मी तुम्हाला शेवटीही दाखवणार आहे कारण हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो टीझर पुन्हा एकदा बघितल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील। या टीझरची जी कॅचलाईन आहे तीच काय आहे बघा, या टीझरची कॅचलाईन आहे शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व साहेबांचं शिष्यत्व। आता हे जे हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे बाहेर पडले किंवा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी बाहेर पडले, ती गोष्ट सतत कायम लोकांवर बिंबवत राहणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये काय घडणार आहे, तर येणाऱ्या काळामध्ये हे 16 लोक अपात्र होणार आहेत का याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। पण यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, काही दिवसापूर्वी म्हणजे 5 दिवसापूर्वी वांद्र्याच्या BKC च्या जिओ सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते। आपल्याला ठाऊक असेल ऑलिम्पिकचा तो खूप मोठा सोहळा होता आणि अंबानींनी त्याचं यजमानपद घेतलेलं होतं आणि भारतात पहिल्यांदा हा 141वा ऑलिम्पिकची जी बैठक होती ती साजरी होत होती किंवा ती होत होती त्यासाठी मोदी आले होते। या कार्यक्रमाच्या दरम्यान मोदींनी पूर्ण 5 मिनिटं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संवाद साधला आणि त्यावेळेला कोणी म्हणजे कोणीही ते दालनात नव्हतं, त्या दालनात फक्त एकनाथ शिंदे होते। आणि हे सगळं होत असताना नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंना सांगितलं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आता हे काय आहे, तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ आहेत की ज्यांचा खूप मोठा संप्रदाय आहे, सुशिक्षित सुसंस्कृत लोक स्वामी समर्थांच्या या संप्रदायामध्ये भक्तीत लीन होत असतात, त्यांची उपासना करत असतात, त्यांच्यावर श्रद्धा ठेवत असतात। आणि ज्यांनी ज्यांनी स्वामी समर्थांच्या या मंत्रावर शक्तीवर श्रद्धा ठेवली आहे त्यांच्या त्यांच्या आयुष्यात भरभराट झाल्याचं आपण बघितलेलं आहे, आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतं। आणि त्यामुळे खूप मोठा संप्रदाय हा त्यांचा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा आपल्याला आपल्या अवतीभोवती बघायला मिळतो। मुंबई ठाणे नवी मुंबईतही या स्वामींचे मठ आहेत।
हा जो त्यांचा मंत्र होता, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तोच मंत्र नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंना समजावून सांगितला. त्यावेळेला दोन उपमुख्यमंत्री बाहेर होते, त्याचप्रमाणे राज्यपाल बाहेर होते, कोणीच नव्हतं. या दालनामध्ये फक्त हे दोघंच जण होते. आणि या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांना जर भाजपने, म्हणजे मोदी आणि शहांच्या भाजपने जर वाऱ्यावर सोडलं किंवा या भाजपला चालवणाऱ्या संघाने वाऱ्यावर सोडलं, तर भविष्यात कुणीही भाजपशी किंवा संघाशी संघ करणार नाही हे आता या सगळ्या मंडळींना कळलेलं आहे. आणि त्यामुळे हा जो हिंदुत्वाचा ऐरावत आहे किंवा हा हिंदुत्वाचा अश्वमेघ आहे तो पुढे घेऊन जायचं काम एकनाथ शिंदेंवर या सगळ्या मंडळींनी सोपवलं आहे. ते का सोपवलं आहे, तर ते शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी सोपवलेलं आहे. एका बाजूला हिंदुत्वाचा हा ऐरावत किंवा अश्वमेघ घेऊन पुढे चालले आहेत एकनाथ शिंदे, आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे रोज नवे नवे भिडू शोधत आहेत की ज्यांचा हिंदुत्वाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे. चला ठीक आहे, आता हे सगळं एका बाजूला आहे, पण हे जर 16 लोक अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व संपून जाईल, ते रावाचे रंक होतील हे आता अनेकांना असं वाटतंय. पण त्याच वेळेला त्यांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेचा मंत्र हा मोदींनी दिलेला आहे. आता बघा, मोदी येणार होते मुंबईमध्ये 17 तारखेला, त्यानंतर 21 तारखेला, 25 तारखेला, का तर नवी मुंबईमध्ये एक कार्यक्रम आहे जो महिलांच्या म्हणजे शक्ती गट असं बचत गटाचं नवं नाव देऊन किंवा नवं नामकरण करून, म्हणून मी म्हटलं ना इव्हेंट करायचा तो भाजपवाल्यांनी, तर या कार्यक्रमासाठी येणारे जे नरेंद्र मोदी आहेत ते 26 तारखेला शिर्डीला येणार आहेत. आणि ते शिर्डीला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जगाला देणाऱ्या साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. आणि त्यावेळेला ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. आता या सगळ्या गोष्टी होत असताना जानेवारीच्या 23 किंवा 24 तारखेला अयोध्येमधल्या राम मंदिराचं उद्घाटन करायचं निश्चित झालेलं आहे. आणि 23 तारखेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस किंवा त्यांचा वाढदिवस आहे. तर या सगळ्या गोष्टी एका सुसूत्रितपणे किंवा एका योजनाबद्ध पद्धतीने लोकांवर बिंबवण्यासाठी आणि निवडणुकीच्या आधी अयोध्येचं राम मंदिर खुलं करण्यासाठी भाजपने जंग पछाडलेलं आहे. दिवस रात्र अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची तंत्रज्ञ कामगार काम करत आहेत. आणि निवडणुकीच्या आधी म्हणजे लोकसभेच्या आधी अयोध्येचं राम मंदिर खुलं करायचं आणि महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशनंतरचं सगळ्यात मोठं लोकसभेमधलं संख्याबळ पुरवणारा जो प्रदेश आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांना मोदींनी मंत्र दिला आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण भाजप हा मंत्र दिलेल्या मोदींच्या शब्दावर किती वेळ खरा राहणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना अपात्रतेचा धक्का बसणार आहे का ना, हे आम्ही आपल्याला पुढच्या व्हिडिओंमध्ये सांगणार आहे. कारण त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा व्हिडिओ शूट करत असताना विधानमंडळामध्ये किंवा विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये या अपात्रतेच्या सुनावणीचं दुसरा टप्पा सुरू होतो आहे. पण हे सगळं होत असताना हे आमदार कमालीचे भेदरलेले आहेत, पण त्यांना भेदरण्याचं कारण नाही आहे. कारण एक वेगळी व्यवस्था ही भाजपने या आमदारांसाठी केलेली आहे, ती काय असणार आहे हे देखील आम्ही आपल्याला पुढच्या काही व्हिडिओंमधून सांगणार आहोत. पण तोपर्यंत मोदींनी दिलेला मंत्र भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शिंदे किती जपतात आणि हा हिंदुत्वाचा ध्यास बाळासाहेब ठाकरेंचं शिष्यत्व घेऊन ते पुढे कसे घेऊन जातात, त्या हिंदुत्वाचा मोदींना किती फायदा होणार आहे आणि भाजपला किती फायदा होणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे. तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या आणि असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांनाही तर हे सबस्क्राईब करायला सांगा. तोपर्यंत नमस्कार. गांडूळच्या अवलात म्हणून कधी जगू नका, मेला तरी चालेल चालेल चालेल. या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि आज तुम्हा तमाम शिवसैनिकांची शिवसेना. दसरा मेळावा 24 ऑक्टोबर आझाद मैदान सायंकाळी 5 वाजता.